नमस्कार, मी आज पुन्हा एकदा बाभ बोरकरांची कविता आपल्यासमोर मांडायचा प्रयत्न करते. बोरकरांना नेहमी असं वाटायचं की स्त्री ही निसर्गाची सर्वोत्कृष्ट देणगी आहे आणि म्हणून स्त्रीची वैशिष्ट्य सांगणारी त्यांच्या खूप कविता आहेत. त्यातलीच एक कविता तव नयनाचे दल हलले ग, ती मी सादर करायचा प्रयत्न करते. तव नयनाचे दल हलले ग, पानावरल्या दवबिंदू परी त्रिभुवन हे डळमळले ग, तव नयनाचे दल हलले ग. त्या स्त्रीची एवढी शक्ती आहे की पूर्ण त्रिभुवन डळमळतंय. तारे गळले, वारे ढळले, दिग्गज पंचाननसे वळले, गिरी ढासळले, सुर कोसळले, ऋषी मुनी योगी चळले ग, तव नयनाचे दल हलले ग. ऋतुचक्राचे आस उडाले, ऋतुचक्राचे आस उडाले, आकाशातून शब्द निघाले, आवर आवर आपुले भाले, आवर आवर आपुले भाले, मीन जळी तळमळले ग, तव नयनाचे दल हलले ग. हृदयी माझ्या चकमक झडली, हृदयी माझ्या चकमक झडली, नजर तुझी धरणीला जडली, हृदयी माझ्या चकमक झडली, नजर तुझी धरणीला जडली, दो हृदयांची किमया घडली, पुनरपि जग सावरले ग, तव नयनाचे दल हलले ग, तव नयनाचे दल हलले ग. नमस्कार.